शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी सूर्यकांत। चला तर पाहूया कांदा पिकामध्ये थ्रिप्स किडीचे नियंत्रण कसे करावे। सर्वात अगोदर एका एकरामध्ये 10 ते 15 निळे चिकट सापळे लावावे। त्यानंतर ज्या काही नत्राच्या मात्रा आहेत म्हणजे युरियाच्या मात्रा आहेत त्या अतिशय संतुलित द्याव्या, अतिरिक्त नत्राच्या मात्रा देऊ नये। तसेच मी आता पुढे सांगत असलेल्या कीटकनाशकांच्या आलटून पालटून गरजेनुसार फवारणी घ्याव्या। पहिलं कीटकनाशक आहे फिप्रोनिल, 5% SC फॉर्म्युलेशनचं, 1 मिली तुम्ही घेऊ शकता। दुसऱ्या नंबरवरती कीटकनाशक आहे कार्बोसल्फान, 25% EC फॉर्म्युलेशन असलेले कीटकनाशक, तुम्ही 2 मिली घेऊ शकता। तिसऱ्या नंबरवरती कीटकनाशक आहे प्रोफेनोपॉस, 50% EC फॉर्म्युलेशन मधलं कीटकनाशक, तुम्ही 1 मिली घेऊ शकता। शेतकरी मित्रांनो आता सांगितलेल्या तिन्ही कीटकनाशकांच्या मात्रा ह्या तुम्हाला प्रति लिटर पाण्यासाठी घ्यायच्या आहेत। तिन्हीपैकी कोणतेही कीटकनाशक घ्या आणि तुमच्या कांदा पिकावरती फवारणी करा। शेती निगडीत अशाच महत्वाच्या माहितीसाठी भारत अग्री मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।